या बातमीचे प्रायोजक आहेत ओंका प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण तांदूळ नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात तांदळाचा काळा बाजार होत असल्याची माहिती देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहजराम कोरोटे यांना होताच त्यांनी देवरी तालुक्यातील आशू तांदूळ गोदामात जाऊन तांदळाची पाहणी केली असता गोदामात ठेवलेला सर्व राईस मिल मालकांचा तांदूळ एकसारखाच दिसल्यानं आणि जुना तांदूळ जमा केला असल्यानं आमदार कोरोटे यांनी आपल्या डोळ्यासमोरच तांदळाची गुणवत्ता केमिकल टेस्टिंगद्वारे तपासून घेत गोदामात डम्प करण्यात आलेला चार लॉट तांदूळ हा केमिकल टेस्टिंगमध्ये फेल झाल्यानं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना हा तांदूळ रद्द करून राईस मिल मालकांवर वा कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार कोरोटे यांनी दिल्यात तर मागील वर्षी देखील याच गोदामात देवरी तालुक्यातील सात राईस मिल मालकांनी जमा केलेला एकवीस लॉट तांदूळ हा मानवी खाण्यास योग्य नसल्यानं केंद्रीय पथकानं आपल्या तपासणीत रद्द केला असून एका वर्षानंतर जिल्हाधिकारी या सात राईस मिलला वर्षांकरिता ब्लॅकलिस्ट आहे तर याच गोदामातील तत्कालीन तांदूळ गुणवत्ता अधिकारी आणि सध्या अतिरिक्त जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नेमणूक असलेले सतीश अगडे यांना हा तांदूळ केमिकल टेस्टिंगमध्ये फेल असताना घेतला कसा जो आजही गोदामात पडून आहे अशा अधिकाऱ्यांना पदोन्नती का दिली ज्या अधिकाऱ्यांमुळे आज कोट्यवधी रुपयांचा तांदूळ गोदामात पडून खराब होत आहे असा प्रश्न आमदार महोदयांनी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांना फोनवर केला असता जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी आमदारांना समाधानकारक उत्तर न दिल्यानं आमदार महोदयांनी बुलढाणा जिल्ह्यात तांदूळ भरून घेऊन जाणाऱ्या ट्रकमधील तांदळाची केमिकल टेस्टिंग केली असता तोही तांदूळ केमिकल टेस्टिंगमध्ये फेल झाल्यानं बुलढाणा जिल्ह्यात तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकला पुन्हा तांदूळ गोदामात खाली करून मिल मालकावर कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार महोदयांनी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांना दिलेल्या आहेत या संदर्भात आमचे प्रतिनिधी चेतन समृद्ध यांनी आमदार महोदयांची प्रतिक्रिया घेतली असता आमदार सहस्राम कोरटे काय म्हणाले ऐकूयात मग मोठ्या प्रमाणामध्ये घोड मला दिसून येऊन राहिलं या ठिकाणी होते त्या तीनशे लाटपैकी अधिकाऱ्याला विचारलं तर म्हणे एकच रिजेक्टेड लाल पण आज आज रिजेक्टेड लाट झाली आहे पण आज इथं मी पा बघितला इथं तीनच लाट होत्या आणि त्या तीनही लाटच्या आपण इथं टेस्टिंग केला या संपूर्ण तांदळाचं टेस्टिंग केलं असता फक्त याच्यामध्ये हे या सर्वच्या सर्व तीनही लाट रिजेक्ट आहे म्हणजे हा जुना माल रिजेक्टेड माल लोकांना देण्याचं काम ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून होत आहे अधिकाऱ्याच्या माध्यमातून होत आहे आता दुसरं एक बुलढाण्याला ट्रक जात होता त्या ट्रकचासुद्धा आम्ही माल चेक केला तिथला पूर्ण तांदूळ चेक केला आणि त्याच्यावर त्या त्यालासुद्धा टेस्टिंग केलं तर तोसुद्धा तो रिजेक्टेड आहे म्हणजे हे सर्व अधिकाऱ्यांची मिलीभागत आहे आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे त्या मिलर्सवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे की जे रिजेक्टेड माल इथं देतात त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे विचारलं कोणाला पाटीलला डी एचओला त्यांना विचारलं की काय कारवाई झाली ते थातूरमातूर याचा जवाब देतात याचे उत्तरच थातूर मातूर देतात कुठल्याही प्रकारचा एकदम सकारात्मक उत्तर ते देऊन नाही राहिले आणि याचा मतलब हे आहे की सर्व अधिकारी याच्यामध्ये संमिलित आहे सर्व मिळून हा काम कार्यकारभार चाललेला आहे कुठलाही डिफरेंट इथं दिसून नाही राहिला म्हणजे याच्यावरून असं वाटते की आमच्या डीएसओ ना आणि मार्केटिंग फेडरेशन किंवा आदिवासी सोसायटीचा माल म्हणजे एकच धान सर्व सर्व राईस मिलना एकच धान देण्यात आला अशा प्रकारचे इथं लक्षात तर दुसरीकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळानं गोंदिया जिल्ह्यात पन्नास लक्ष क्विंटलच्या वर धान्य शेतकऱ्यांकडून शासकीय दरानं विकत घेत गोंदिया भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राईस मिल मालकांकडून धान्याची भरडाई करून तांदूळ शासकीय गोदामात जमा करण्याचा करार केलेला आहे मात्र राईस मिल मालकांना दिलेल्या धान्याची काही राईस मिल मालक भरडाई न करता राईस मिल मालक गोंदिया जिल्ह्यातील धान्याला छत्तीसगड राज्यात जास्त दर मिळत असल्यानं विक्री करून उत्तर प्रदेश राज्यातील हलक्या दर्जाचा तांदूळ विकत घेत गोंदिया जिल्ह्यातील शासकीय तांदूळ गोदामात अधिकाऱ्यांच्या संगणमतानं जमा करत आहेत आणि दुसरीकडे शासकीय गोदामात जमा केलेला तांदूळ हा राज्यातील इतर जिल्ह्यात शासकीय स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना पुरवण्यात येत असल्यानं शासनानं या तांदळात आर के हा तांदूळ सध्या तांदुळात मिक्स करण्यासाठी राईस मिल मालकांना देण्यासाठी तांदूळ गोदामात उपलब्ध करून दिलेला आहे मात्र राईस मिल मालक एफआरके राईस जमा करण्यात येणाऱ्या तांदळात मिक्स करत नसल्याचा आमदार कोरोटे यांच्या तपासणीत उघडकीस आलेला आहे त्यामुळे तांदूळ नगरीत अधिकाऱ्यांच्या संगणमतानं तांदळाचा काळा बाजार होत असल्यानं पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा सरकारच्या निदर्शनास आणणार असल्याचं आमदार महोदयांनी यांनी म्हटलं आहे त्यामुळे जिल्हाधिकारी या संदर्भात राईस मिल मालकांवर काय कार्यवाही करतात हे पाहण्यासारखं असेल न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चुविस्तार आज गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा